राजेंद्रराव शिंदे, राहणार पिंपळे गुरव, मल्हार सोसायटी. तसं पाहिलं तर आम्ही शिंदे मूळचे, तांबे गावचे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर मी आज माझ्या मुलाचा साखरपुडा आहे, तर त्या निमित्त म्हणजे साखरपुडा कसा असतो, महाराष्ट्रीयन पद्धतीचा आपला जो साखरपुडा आहे तो कसा असतो ते मी थोडक्यात तुम्हाला आज व्हिडिओच्या द्वारे सांगत आहे. तर आपली पद्धत कशी आहे, म्हणजे आपण मुलाकडचे आहोत, तर मुलाकडचा साखरपुडा कसा असतो, की आपल्याला काय काय तयारी करावी लागणार, तर ते सर्व गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर प्रथम मी सुरुवात करत आहे माझ्या मुलाच्या साखरपुड्याची, ही एंगेजमेंट आणि साखरपुडा. प्रथम साखरपुडा होणार आहे, त्याच्यासाठी आम्ही असं एक पत्रिका तयार केली एक शॉर्टमध्ये, की थोडे फ्रेंड्सला, थोडे रिलेटिव्समध्ये दाखवण्यासाठी, त्यांना देण्यासाठी ही बनवलेली आहे. तर ही अशा पद्धतीने एक तयार केलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवले. हे बघा, या पद्धतीने अशी मी ही पत्रिका आम्ही तयार केलेली आहे. त्यानंतर मग आपल्याला कारमध्ये सुद्धा किंवा असे पोस्टर बघा, हे पण तयार केलेलं आहे, फ्लेक्स फ्लेक्स म्हणू शकतो आपण याला, तर तोही बनवलेला आहे. कारण आता आम्ही सध्या सर्वजण एवढे घरामध्ये खुश आहोत की माझ्या मुलाचा साखरपुडा आहे आणि मी माझ्या मुलाची आई आहे. तर मी त्या आई म्हण आणि तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगत आहे की ह्या गोष्टी सर्वांनाच उपयुक्त आहेत, की जी आपली महाराष्ट्रीयन जी पद्धत आहे ती कशी आहे आणि काय तयारी करावी लागते ती मी तुम्हाला सांगतच आहे. तर ह्या दोन गोष्टी मी आता सांगितल्या आणि हा साखरपुडा आपण जेव्हा तयारी करतो त्या तयारी कशी सुरुवात असते ते सांगते, की सुरुवातीला आम्ही लिस्ट बनवली, की साखरपुडाच्या वस्तू काय आहेत त्या लिस्ट बनवल्या आणि त्या लिस्टप्रमाणे एक एक वस्तू घेतलेल्या आहेत. तर प्रथम आम्ही रविवार पेठेमध्ये गेलो, तिथे शोधण्यास सुरुवात केली वस्तूप्रमाणे. तर प्रथम मी तुम्हाला हे दाखवत आहे, हळदी कुंकवाची थाळी. तर याच्यामध्ये एक डेकोरेटिव्ह एक थाळी बनवली घेतलेली आहे रविवार पेठेतून, त्याच्यामध्ये हळदी कुंकासाठी दोन वाट्या आणि असे पाऊच बनवल्याचे, की ऐन वेळी तिथेही आपल्याला स्टेजवर गुरुजी वगैरे बोलतात की अरे हळदी कुंकू कुठे आहे तुमचं दुसरंही, म्हणून हे पण अशा पद्धतीने मी असे छोटे छोटे पाऊच बनवले, की तिथे गेल्यानंतर कोणाची घाई व्हायला नको म्हणून हे जरा एक्स्ट्रा जास्तीचे बनवले आहेत. त्यानंतर हे ड्रायफ्रूटचं पॅक केलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी ते मुलाकडून मुलीला साखरपुड्याच्या दिवशी त्या दिवशी भेट म्हणून या सर्व दिल्या जातात. हा ड्रायफ्रूटचा बॉक्स झालेला आहे. त्यानंतर हे आपलं चॉकलेट बॉक्स आहे, हा सर्वांचाच आवडीचा असतो, तोही दिले घेतलेला आहे. त्यानंतर हे गिफ्ट आहे मुलाकडून मुलीसाठी, पण हे सरप्राईज आहे त्यामुळे हे काही तुम्हाला मी ओपन करू शकत नाही, फक्त हे मी दाखवते की हे सरप्राईज गिफ्ट आहे. त्यानंतर हा आहे आपला मेकअप बॉक्स. या मेकअप बॉक्समध्ये खूप काही गोष्टी येतात, त्या थोड्या मी तुम्हाला सांगत आहे. तर याच्यामध्ये सोप आहे, टॅल्कम पावडर आहे, हिरवा जो चुडा असतो आपल्या शगुनाचा तो आहे, नंतर लिपस्टिक आहे, फाउंडेशन आहे, लिप बाम आहे, शॅम्पू आहे, फेस वॉश आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मी सगळ्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या थोड्या चिकटवलेल्या आहेत, त्यामुळे मी त्या अशा बाहेर काढून तुम्हाला काही ते एक आहे ओपन ते मी फक्त दाखवते. हे फाउंडेशन आहे, याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पॅक सुद्धा आहे अवेलेबल. त्यानंतर खाली आरसा आहे, ज्या ज्या गोष्टी 16 शृंगार म्हणतो आपण तो सगळा 16 शृंगार या मेकअप बॉक्समध्ये आम्ही घेतलेला आहे आणि तो ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही मेकअप बॉक्स तयार केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या ह्या येतात धान्य आणि फळ, त्यांच्या ह्या आपण टोकऱ्या बनवल्या आहेत. याही टोकऱ्या आपल्या रविवार पेठेमध्ये सहज इझिली अवेलेबल भेटतात आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी येतात, त्यापैकी आम्हाला जी आवडते ती आम्ही घेतली आणि इझिली टाकून आपण बस नॉट केले की कामही सोपं होऊन जातं. हे अशा पद्धतीने तुम्ही टोकऱ्या घेऊ शकता आणि किती हव्यात तेवढे घेऊ शकता, त्याला काही असं हे नाही. आपल्याला जेवढं हवा आहे, इच्छा आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी तिच्यासाठी, मुलीसाठी म्हणजे माझ्या सुनेसाठी एक पर्स घेतलेली आहे, ती मी तिला गिफ्ट करणार आहे त्यासोबतच. त्याच्यानंतर ह्या ज्या पर्स दिसत आहेत तुम्हाला, ह्या पर्स खास म्हणजे ज्या माझ्या आमच्या ज्या लेडीज आहेत बायका, ज्या आपल्या मुलीला हळदी कुंकू लावतात, त्यांनी हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांना प्रत्येकीला ही मी अशी पर्स एक गिफ्ट म्हणून देणार आहे आणि त्याच्या आतमध्ये तेही ओपन करून दाखवते. तर त्याच्यामध्ये असं मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर एक ओटीचाही हा पाऊच ठेवलेला आहे, त्यामुळे एकत्र हे कॉम्बिनेशन
केलेला आहे आणि इझिली त्यांनाही हातात कॅरी करायला खूपच सोपं आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते, छान वाटतं. आम्हालाही खूप आवडलं तिथे गेल्यानंतर, म्हणजे ऍक्च्युली सुचलंय की आपण हेही करू शकतो. मग त्या पद्धतीने हे सर्व ज्या लेडीज माझ्या येतील, जावा येतील, मुलाची मामी असो, मावशी असो, कोणीही असो, त्या सर्वांसाठी हे स्पेशल गिफ्ट आहे. ही पण त्यांना सरप्राईजच ठेवलेली आहे, ती एक जरा आम्हाला आवडलेली आहे. त्याच्यानंतर जे आपले जेंट्स येतात त्यांच्यासाठी आपले, आम्ही तसं पाहिलं तर आम्ही सर्वजण वारकरी संप्रदायातले आहोत, त्याच्यामुळे आम्ही वारकरी संप्रदायाचा वारसाही यामध्ये सुरू म्हणजे चालूच ठेवणार आहे. तो त्यांनाही सांगत आहोत. त्यानुसार जे आपले जरा पुरुष मंडळी जेंट्स येते त्यांच्यासाठी हे शॉल घेतलेला आहे आणि टोपी देईल असंही त्यांनाही त्यांचा या पद्धतीने आपण सर्व पुरुषांचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर अजून आहे ते सांगते मी तुम्हाला, हे झालं सांगून. त्याच्यानंतर आपण इथे ताटं ठेवलेले आहेत, ती तिथे ऐनवेळी हळदीकुंकासाठी, शॉल ठेवण्यासाठी किंवा इतर गुरुजी सेवा काय मागतील ते. आणि पाच फळं पण ठेवलेली आहेत, हे शहाळं ठेवले. सुरुवातीला मुलीला सासूकडूनच पहिला हे ओटी भरली जाते, त्याच्यासाठी ते शहाळा आणि पाच फळांची सासू ओटी भरते, हा सुरुवातीला होऊन जात. त्याच्यानंतर मुलीच्या ज्या आत्या आहेत त्यांच्यासाठी ह्या मी साड्या घेतलेल्या आहेत, त्या आपण असं पॅक करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. छान असं डेकोरेटिव्ह करून ठेवले आहे. नंतर हा माझ्या मुलाचा ड्रेस आहे, तो साखरपुड्याविषयी तो परिधान करणार आहे. आणि मुलीलाही आम्ही ग्रीन हिरव्या कलरची पैठणी घेतलेली आहे, मग ती सुरुवातीलाच ती नेसून येणार, त्यानंतर आम्ही तिला मग ओटीमध्ये पुन्हा दुसरी साडी घालणार आहे. नंतर असे तुम्ही पाहू शकता इथे व्हाईट कलरची बॅग आहे, त्याच्यामध्ये ओटीचे सामान आहे, नारळ आहेत, एक्स्ट्राचे ठेवलेत की ऐनवेळी कोणाची गडबड होऊ नये म्हणून. आणि हे तुम्ही पाहू शकता ह्या बॅग सगळ्या, या सगळ्या अशा फुल भरून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ज्या साड्या आहेत, पर्स आहेत, शॉल टोपी आहेत आणि किरकोळी सामान ठेवले की जेणेकरून तिथे गेल्यानंतर आपली कोणाची धावपळ होता कामा नये. आणि आम्ही त्या प्रत्येक बॅगवर नावही ठेव टाकून ठेवली आहेत की ही बॅग कशाची आहे, तिथं पटकन इझिली समजा माझीही धावपळ होऊ शकते. त्याच्यामुळे मग मी कोणाला सांगू शकते की नाव सांगितलं की ती बॅग शोधतील आणि त्यातून वस्तू आणून देतील. त्यासाठी ही गोष्ट अशा पद्धतीने मी हे सगळं केलेलं आहे. आणि एकदम घरामध्ये आमच्या स्वच्छ, एकदम स्वच्छ, एकदम खुश वातावरण आहे. माझे मिस्टर तर माझ्यापेक्षाही खूप खुश आहेत, त्यामुळे आजी आजोबा म्हणा मुलगा आम्ही सगळे एकदम एन्जॉय करत आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला की आपल्या महाराष्ट्र पद्धतीचा की साखरपुडा मुलाकडून कसं असतं, मुलाकडून काय तयारी करायला लागते, त्याचं मी आपण तुम्हाला असं थोडक्यात सांगितलेलं. थँक्यू, धन्यवाद.